फळे व भाजीपाल्यासह आडतही नियंत्रण मुक्त करण्याचा राज्य सरकारचा विचार. तापमानातील तीव्र बदलांचा पिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता. नागपूर विभागात सोयाबीन उत्पादकतेत 40% घट आणि राज्यात 2 कोटी क्विंटलहून अधिक साखरेचं उत्पादन मात्र उतार्यात घट. नमस्कार, आता पाहूयात सविस्तर वृत्त. फळे व भाजीपाला पिकांबाबत नियमन रद्द करण्याबरोबरच बाजार समितीमधील आडतही नियंत्रण मुक्त करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. राज्याचे कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यापारी प्रतिनिधींना नुकतीच ही माहिती दिली. आडत किती घ्यायची याची बाजार समिती आणि आडत्यांना मुभा देण्यात येणार आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी किती आडत घ्यायची हा त्यांचा प्रश्न राहणार असून व्यवसायातील स्पर्धा वाढणार आहे. या प्रक्रियेत बाजार समित्या आणि अडत्यांचं अस्तित्व कायम ठेवण्याची जबाबदारी त्यांचीच राहणार आहे, असे कृषीमंत्री विखे पाटील म्हणाले. शेतमाल नियमन रद्द करण्याच्या सरकारच्या प्रक्रियेबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाची परिस्थिती होती. याबाबत पुण्यात रविवारी अडते आणि व्यापाऱ्यांची पणन मंत्र्यांसोबत बैठक झाली. थंडीतील तापमान स्थिर राहणे पिकास पोषक असते, मात्र यात चढ उतार मोठ्या प्रमाणात झाल्यास पिकांच्या उत्पादन क्षमतेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होत असतो. थंडीमुळे जमिनीतील तापमान कमी झाल्यास पूर्व हंगामी आणि सुरू उसाची उगवण उशिरा होते. वेल वर्गीय भाजीपाला भेंडी वाढीवरही परिणाम होतो. त्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य त्या बुरशीनाशकांची फवारणी करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. शेतकरी बंधूंनो, गेल्या 2 वर्षातील दुष्काळानं शेती क्षेत्रावर मोठी संकट ओढवली आहेत. असे असले तरी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास भाग पाडल्याच्या सकारात्मक परिणामही याच दुष्काळामुळं झाल्याचे दिसून येत आहे. सध्या औरंगाबाद विभागात 1,10,000 हेक्टरहून अधिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आलं आहे. यातील सुमारे 57% म्हणजे 62,000 हेक्टरहून अधिक क्षेत्र गेल्या 2.5 वर्षात सूक्ष्म सिंचनाखाली आलं आहे. मागील दशकभरात वार्षिक सूक्ष्म सिंचन क्षेत्रात 6 पट वाढ झाली आहे. नागपूर विभागातील जिल्ह्यांना यंदा सततधार पावसाचा फटका बसला. त्याचा परिणाम कापसासोबत सोयाबीनलाही बसला आहे. विभागात गेल्या वर्षी सोयाबीनची उत्पादकता सरासरी 10 क्विंटल होती. त्या तुलनेत यंदा ती हेक्टरी सरासरी 4 क्विंटलनी म्हणजेच तब्बल 40% घटल्याचा प्राथमिक अंदाज पीक कापणी प्रात्यक्षिकांती नोंदवण्यात आला आहे. गेल्या वर्षी हेक्टरी 10 क्विंटल उत्पादकतेनुसार सरासरी उत्पादनाच्या 96% उत्पादन शेतकऱ्यांना मिळालं होतं. यावर्षी त्यात 57% घट झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. राज्यात यंदा उशिरानं सुरू झालेल्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सध्या जोरात सुरू आहे. मात्र यंदा साखर उतार्यात 0.16% घट झाली आहे. राज्यात सध्या साखरेचा सरासरी उतारा 10.19% एवढा आहे. साखर आयुक्तालयाकडून ही माहिती देण्यात आली. यंदा राज्यात 154 कारखाने सुरू झाले. कारखान्यांनी सुमारे 2,12,70,000 टन ऊस गाळप करून 2,16,76,000 क्विंटल साखर उत्पादन केली आहे. त्यानुसार राज्यात यंदा 10.19% इतका उतारा मिळाला आहे. तुरी पिकावर शेंग माशीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी थायक्लोप्रीड 4 मिली
किंवा ॲसिफेट 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति 10 किलोचे. टोमॅटो कमाल 200, किमान 180. बटाटा कमाल 180, किमान 170. डाळिंब कमाल 1200, किमान 1000. केळी कमाल 1000, किमान 500. हिरवी मिरची कमाल 125, किमान 100. कोथिंबीर 100 जुडी कमाल 400, किमान 350. मेथी 100 जुडी कमाल 350, किमान 200. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. कोकणात हवामान मुख्यतः कोरडे राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील हवामान कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 31 अंश सेल्सिअस, किमान 16 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 30, किमान 15. नागपूर कमाल 29, किमान 14. नाशिक कमाल 30, किमान 16. औरंगाबाद कमाल 30, किमान 17. कोल्हापूर कमाल 32, किमान 15. सांगली कमाल 30, किमान 17. सातारा कमाल 30, किमान 15. आणि सोलापूर कमाल 30 अंश सेल्सिअस आणि किमान 18 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषीवार्ता. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. हे घे आणखी सांग बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या वारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा भी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणार खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट भी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पूरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत भी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल.
बांबू या गवत वर्गातल्या वृक्षांचे दाखले अगदी जुन्या काळापासून मिळतात. बांबूचं बन पाहणं हा एक आगळा वेगळा अनुभव असतो. अलीकडील काळात बांबूकडे दुर्लक्ष होत आहे असं वाटलं तरी त्याचं महत्त्व जाणकारांना निश्चित माहीत आहे. भोर तालुक्यातल्या नानघूर या लहानशा गावातल्या हनुमंत धुमाळ देशमुख या सुशिक्षित शेतकऱ्यानं बांबूचं महत्त्व ओळखून बांबू लागवड केली आहे. वास्तविक पाहता आमचं जेव्हा भाडगर धरण झालं त्यावेळेला आम्ही सर्व लोक डोंगरामध्ये पूर्वीचे लोक राहायला आली आणि सुपीक जो भाग होता आमचा तो भाग धरणामध्ये गेला. लोकांनी ओढ्या नाल्यातनं खचरं बांधून भातशेती करायला लागली आणि भातशेती हाच एक महत्त्वाचं पीक आजपर्यंत चालत आलेलं आहे. पुढं बांबू लागवड चालू झाली. या बांबू लागवडीमध्ये लोकांना दोन पैसे मिळायला लागले. परंतु कधीतरी कुणीतरी बांबू लागवड करायचं पारड्यामधनं. बांबूपासून जास्त किंवा वेगळे पैसे मिळतात ही त्यावेळीची काही फारशी कल्पना नव्हती. परंतु अलीकडे एवढ्या 10-15 वर्षामध्ये बांबू लागवड लोक करायला लागली. मीसुद्धा ह्या बांबू शेतीमध्ये आकर्षित असा झालो की जेव्हा माझे आई वडील वारले तेव्हा मला माझ्या गावी शेतीकडे लक्ष द्यायची वारी आली. आणि आता काय नेमकं आपण करावं, कारण मी सुशिक्षित असल्यामुळं पुण्यामध्ये माझं शिक्षण झालं, मी इंजिनियर झालो आणि पुण्यामध्येच उद्योग व्यवसाय करायला लागलो पोटापाण्याच्या दृष्टीनं. आणि जेव्हा शेती माझ्या अंगावर पडली साधारणपणे 13-14 वर्षापूर्वी तेव्हा मी असा विचार केला की आपण जरा नीट विचार करून शेती करायची. तर आंबे लावल्यानंतर असा प्रश्न पडतो की सरकार पुष्कळ त्याला अनुदान देतं आंबे लागवडीकरता प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं. परंतु आमचे आंबे जून जुलैमध्ये पावसाळ्यात पिकायला येत असल्यामुळं हे हापूस आंबे किंवा पायरी आंबे कोकणातले आंबे हे काही आमच्याकडं नीट पिकत नाहीत आणि सीझन संपल्यानंतर ते बाजारामध्ये येतात त्यामुळे त्याचा काही फायदा होत नाही. काजूचा तसाच प्रकार होतो. आता काय करावं असा मी विचार केल्यानंतर बांबूकडं माझं लक्ष गेलं आणि बांबूचा मी अभ्यास करायला लागलो. आणि असं लक्षात आलं माझ्या की बांबू लागवड याच्यामध्ये फारसा लोकांचा अभ्यास झालेला नाही. मी स्वतः जेव्हा बांबू लागवड करायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की पडलेला बांबूच फक्त लावता येतो. आमच्या जो ह्या भागामध्ये मानगा बांबू होतो त्याला रोप नाही आणि बी नाही. मग लावायचा कसा हा प्रश्न पडल्यानंतर मला अशी माहिती मिळाली की पडलेले बांबू जे आहेत ते आपण लावू शकतो. बांबू पडतात कधी, तर जेव्हा आपण बांबू बेटामधले काही जुने बांबू तोडतो तेव्हा राहिलेल्या कोवळ्या बांबूंना आधार नसतो आणि वारा आणि पावसामुळे ते पडतात आणि ते जे पडतात तेवढेच फक्त लावता येतात. आता आपल्याला जर मोठ्या प्रमाणात बांबूची शेती करायची असेल तर पडलेल्या बांबूच अवलंबून राहावं लागतं. समजा 10 बांबू पडले आपल्या शेतातले तर 10 बांबू लावता येतात. त्यामुळं बांबू लागवडीला मर्यादा येतात. फार मोठ्या प्रमाणात बांबूची शेती करता येत नाही. मग माझ्या असं लक्षात आलं की मोठ्या प्रमाणात जर बांबू शेती करायची असेल तर आपल्याला टिश्यू कल्चर केलं पाहिजे. तरच आपल्याला 1 एकर 2 एकर 4 एकर 5 एकर अशा प्रकारे बांबू लावता येते. बांबू शेताच्या बांधावर पडीक जमिनीतही लावता येतो. लावण्याचा खर्च कमी, खत पाणी आंतरमशागत अशी कशाचीही आवश्यकता नसते. कमीत कमी खर्च कमीत कमी श्रमात अधिक उत्पन्न मिळवून देणारा हा वृक्ष आहे. बांबूपासून हेक्टरी साधारणपणे 5-6 लाख रुपये उत्पन्न मिळतं. आता ह्या उत्पन्नामध्ये खर्चाच्या बाजूचा जर विचार केला तर असा विचार करावा लागेल की बांबूला इतर जे बागायत पिकं आहेत म्हणजे उदाहरणार्थ ऊस द्राक्ष केळी वगैरे वगैरे ह्या पिकांना जास्त खर्च असतो, मेहनत जास्त असते, विशिष्ट प्रकारची जमीन लागते, पाणी लागतं, तंत्रज्ञान लागतं. तसं बांबूला फारसं काही आम्हाला तंत्रज्ञान वापरावं लागत नाही.
किंवा दरवर्षी त्याला काही खर्च करावा लागत नाही हे बांबूचं वैशिष्ट्य आहे. बांबूला मी एकदा लावलं की 5-50 वर्षे बघावं लागत नाही आणि लावण्याकरता आम्हाला काही फारसा खर्च करावा लागत नाही. पडलेले बांबू आम्ही खड्डा करून लावतो आणि बहुतांशी घरगुतीच लावतो त्यामुळं फारसा काही मजुरीचा खर्च नसतो. आमच्या जमिनी पडीक असतात त्या पडीक जमिनीमध्येच बांबू आम्ही लावतो. बांबू हा आमचा कल्पवृक्ष आहे आणि बांबू हा वरच आमचं आता जीवन अवलंबून झालेलं आहे कारण बांबूपासून आम्हाला खर्च फारसा न होता बऱ्यापैकी उत्पन्न मिळतं. बांबूला अंतर मशागत लागत नाही किंवा नंतर मशागत लागत नाही. बांबूला खत लागत नाही. बांबूला पाणी द्यावं लागत नाही. तो आपोआपच येतो हे बांबूचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं बांबूपासून जे काही उत्पन्न मिळतं त्याला फारसा खर्च न होता बऱ्यापैकी ते नेट उत्पन्नच आम्ही गृहीत धरायला आम्हाला हरकत नाही. बांबूपासून निरनिराळ्या वस्तू तयार करता येतात. त्याद्वारे रोजगार निर्मिती करता येते. बांबूची महती पटवून देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवून आणणं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं बांबू उत्पादक संघ स्थापण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्याला जास्त पैसे मिळण्याकरता शेतकऱ्यांनी बांबू विक्रीकरता एखादी संघटना काढली पाहिजे आणि त्या संघटनेतर्फे बांबू शेतकरी ते बांबूचा शेवटचा वापरणारा माणूस याच्यापर्यंत बांबू गेले पाहिजेत. म्हणजे मध्ये जे राहिलेले 30-40 रुपये मध्यस्थी खातात किंवा व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला तो व्यापारी तिसऱ्या व्यापाऱ्याला असं करून बांबू शेवटच्या युजरला बांबू हा खपावला जातो. परंतु ही जर साखळी आपण जर तोडली तर शेतकऱ्याला अजून जास्त पैसे मिळतील याच्याकरता आम्ही बांबू उत्पादक संघ स्थापन करण्याच्या विचारात आहोत आणि तशा प्रकारची पावलं आमची पडत आहेत. मामी मी शाळेला जाते बरं. शाळेला? अगं पण लग्नाच्या वक्ताला तू शिकलेली आहेस म्हणून सांगितलं होतं की. अव मामी फार्म स्कूलला जातीये शेतीच्या नव्या नव्या गोष्टी शिकाया. तुम्ही भी चला की फार्म स्कूल जिथे शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खत योग्य आहेत कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत. खर्च बेताचा लाभ मोलाचा. सुगंधाच्या दरवळीमध्ये स्वादाच्या बहारीमध्ये प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये हिरव्यागार झाडांमध्ये मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये गोड मधुर गुंजनामध्ये आनंदाच्या चाहुलीमध्ये NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. बांबू उत्पादन हे रोजगार निर्मितीचं उत्तम साधन आहे. बांबू लागवडीबरोबरच प्रक्रिया उद्योगावर भर दिला तर व्यवसायाचं एक नवं दालनच खुलं होईल. बांबूपासून टोपल्या लॅम्पशेड सारख्या सजावटीच्या वस्तूंबरोबरच बांबूच्या पालापाचोळ्यापासून खताची निर्मितीही होऊ शकते. आता जर का आपण खेड्यागावांमधनं जाऊ जिथे जर का बांबूची जिथे बेटं तयार झालेली आहेत अशा ठिकाणी आपण जर का एक नजर टाकली तर आपल्या निदर्शनास असं येईल की बांबूचा जो पालापाचोळा जो खाली पडलेला असतो हा जरी गोळा करून यातनं जर का सेंद्रिय खत जर तयार केलं तर आपल्याला एक चांगल्या तऱ्हेचं एक कर्ब तयार करता येतं. गांडूळ खत निर्मिती करता येते. गांडूळ खत निर्मिती बांबूच्या झाडपाल्यापासून चांगली करता येते. असे अनेक वेगवेगळे यातनं पर्याय जर काढले तर बांबू हे खरोखरच चांगलं तुम्हाला आर्थिक सपोर्ट देणारं एक ॲडिशनल उद्योग देणारं काही ठराविक आता पावसाळ्याच्या सीझनमध्ये शेतकऱ्यांना तसा उद्योग उपलब्ध नसतो. एकदा लावणी पेरणी झाली की 3-4 महिने शेतकऱ्याकडे तसा वेळ भरपूर असतो. ह्या वेळेत जर का ट्रेनिंग सेंटर उभारून वेगवेगळे बांबूपासून वेगवेगळे आर्टिकल्स तयार केले तर हे अधिक चांगले उत्पन्न देणारे असतील.
त्याला आपण जर का चांगले डिझाईन्स दिले, त्याला कलर्स दिले, त्याला जर का पॉलिशिंग व्यवस्थित केलं आणि आकर्षक अशी खेळणी शोभिवंत वस्तू जर तयार केले, आर्टिकल्स तयार केले, तर हे एक्सपोर्टला खास कर याला एक युरोप आणि जपानचं मार्केट चांगलं आहे. जपानमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळण्या, लाकडापासून खेळण्या तयार केलेले याच्यासाठी मार्केट आहे. युरोपमध्ये हँडीक्राफ्ट्स म्हणून एक चांगला आपल्याला बाजारपेठ उत्पन्न उपलब्ध होऊ शकतो आणि या दृष्टीने शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी हे एक चांगलं साधन होऊ शकतं. बांबू लागवडीसाठी नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनकडून आर्थिक मदत होऊ शकते. खादी गृहउद्योगामार्फत बांबूपासून वस्तू तयार केल्या जाण्यास मदत होते. शिवाय बँकाही अल्पदरात कर्ज देतात. शेतकऱ्यांना रोपं मिळण्यापासून ते लागवडीपर्यंत आणि त्याची काळजी घेईपर्यंत, त्याला खतपाणी मिळवण्यासाठीपर्यंत आपल्याला नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन यांच्याकडनं एक सपोर्ट मिळतो. त्याशिवाय वेगवेगळ्या बँका ज्या आहेत त्या आपल्याला बांबूची बेटं तयार करण्यासाठी सुद्धा मदत करू शकतात, अल्पदरात आपल्याला कर्ज मिळवून देऊ शकतात. काही अशा संस्था आहेत ज्यांच्याकडनं आपल्याला आर्थिक मदत होऊ शकते. सेंट्रल गव्हर्नमेंटने जे कायदा निर्माण केलेला आहे की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही वेगवेगळ्या कंपन्यांना त्यांच्या दरवर्षीच्या नफ्यातला काही एक ठराविक हिस्सा हे जे आहे खेडी त्यांना प्रगत करण्यासाठी किंवा त्याची उन्नती, आर्थिक उन्नती करण्यासाठीचा जो एक कार्यक्रम राबवला जातो आहे त्या मार्फत त्या एका सोर्सकडनं या बांबू उत्पन्नासाठी सुद्धा आपल्याला एक आर्थिक मदत होऊ शकते. जसे महिला गट आहेत तसे शेतकरी पुरुषांचे जर गट तयार केले आणि या उद्योगाला त्यांना जर का चालना देण्यासाठी त्यांची मदत घेतली तर आपल्या देशाची, शेतकऱ्यांची, गावाची ही चांगली उन्नती होऊ शकते असं मला वाटतं आणि त्यामुळे याचा प्रचार आणि प्रसार होणे फार गरजेचे आहे. बांबूचे हे उपयोग पाहून अनेक शेतकरी आता बांबू लागवडीसाठी पुढे येऊ लागले आहेत. तरीही मार्केटिंग या मुख्य मुद्द्याचा विचार करणं आवश्यक ठरतं. अलीकडे अनेक व्यापारी बांबूच्या मार्केटिंगसाठीही पुढे येऊ लागले आहेत. माझी 5 एकर बांबूची शेती आहे, त्यातून मला मिळणारं हेक्टरी उत्पादन 3 ते 3.5 लाख रुपये मिळतं. मला शेती ह्या व्यवसायाची आवड आहे. जे माझ्याकडचे काही शिल्लक पैसे असतात त्यातून जी काही मी शेती घेतलेली आहे त्यामध्ये मला डायरेक्ट शेती करता येत नाही, परंतु बांबू ह्याविषयी मला आवड आहे. बांबू लावल्यामुळे उत्पन्न होणार आहे आणि बांबू लावल्यानंतर ती परत विक्री करण्याकरता मी व्यापारी वर्गाचा असल्यामुळं बांबूला मार्केटिंग कसं करता येईल याकरता मी प्रयत्न करणार आहे. आमच्या ह्या भोर भागामध्ये भरपूर पुणे मुंबईच्या लोकांनी जमिनी घेतलेल्या आहेत, त्या लोकांनी त्या जमिनीमध्ये काही न करता माझ्यासारखे जर बांबू लावायचं प्रयत्न केला तर त्यांना उत्पन्नही मिळेल आणि त्यामुळं जमिनीची जी काय होणारी धूप आहे किंवा एन्व्हायरमेंटबद्दल जे काय वाटतं, तर असं झाड लावल्याचं जे आपल्याला पुण्य मिळायचं आहे ते बांबू लावल्यामुळे मिळेल. कृषी पर्यटन ही संकल्पना आता चांगलीच रुजली आहे. बांबूच्या वनात पर्यटन करणं ही कल्पना खरंच आगळी वेगळी आहे. पर्यावरणपूरक अशा बांबू वृक्षाची ओळख करून घेण्यासाठी बांबू सहल अविस्मरणीय ठरेलच. शिवाय कमी श्रमात अधिक उत्पन्न देणारा हा कल्पवृक्ष शेतात बहरण्यासाठी शेतकरीही मोठ्या संख्येनं पुढे येतील हे निश्चित. आमचा पत्ता निर्माता कृषीदर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमची ईमेल आयडी असे आहे ddkpunekrishi@hotmail.com आणि ddkpunekrishi@rediffmail.com.